त्याचा हो एक काठ तुम्हाला पूर्ण मोराने पूर्ण भरलेला दिसतो. मोराचा पाला भेटणार आहे, बनवलेला पाहता नाही, खूप सुंदरचा असा बघा अशा टाइपचा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऋतुजा राहुल. आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे फुरसुंगी येथील महालक्ष्मी साडी डेपो येथे, आणि यांच्याकडे साड्यांची नवनवीन व्हरायटी ही अपडेट झालेली आहे. जसे की आपले फेस्टिवल सुरू होत आहे, तर चला एकेकडून दाखवते कशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या यांच्याकडे अवेलेबल झाल्या आहे. आणि तुम्हाला शॉपिंग करायचं असेल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा, किंवा तुम्हाला तुमचा छोटासा बिझनेस सुरू करायचा असेल तरी तुम्ही इथे व्हिजिट करून माल उचलू शकता. यांच्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या अवेलेबल आहे. चला चला एकेक करून बघूया. तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तर आपण आपलं सेकंड चॅनल सुद्धा ओपन केलेलं आहे ऋतुजा राहुल ब्लॉग म्हणून, तिथे सुद्धा तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनला लिंक पण दिलेली आहे. त्या चॅनलवर तुम्हाला कुकिंग टिप्स झालं, ट्रॅव्हलिंग व्हिडिओ झाले, त्याच्यानंतर स्किन केअर रुटीन झालं, सर वेगवेगळे व्हिडिओचा कंटेंट बघायला मिळेल. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण आता महालक्ष्मी साडी डेपो मध्ये आपण आजचं कलेक्शन पाहणार आहे, डिझायनर साड्याचं कलेक्शन पाहणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला मी डिझाइनर साड्याची व्हरायटी दाखवतो आणि खूप सुंदर व्हरायटी आहे. ओके, हे बघा अशा प्रकारचा हा डिझाइनर साड्यामध्ये हा एम्बॉस ब्रॉस म्हणून असा प्रकार आलेला आहे आणि खूप सुंदरचा प्रकार आहे. बघा अशा प्रकारचा हा आपण नेहमीच काठपदराच्या साड्या वापरून बोर होऊन जातो, तर काहीतरी युनिक पॅटर्न्स ते घेऊन आलेले ते यावेळेस आपल्यासाठी. हे बघा असं फॅन्सी डिझायनर्स किंवा असा बघा हा जनकर वर्क मध्ये खूप सुंदरचा पॅटर्न आहे आणि खूप छान आहे, एकदम असा पार्टीवेअर मध्ये. सुंदर अशी ब्लॅक कलरची साडी आहे. हो ऍक्च्युअली याच्यामध्ये तुम्हाला कलर्स पण पाहायला भेटणार आहे आणि डिझाईन्स पण पाहायला भेटणार तुम्हाला. सोरसगी डायमंडचं वर्क केलेलं आहे अशा प्रकारचा हा जरकन वर्क मध्ये आपल्या त्यात पण पाहायला भेटणार आहे. कट वर्क आहे, खूप सुंदर आणि नाजूक वर्क आहे. अशा प्रकारचा हा खूप नाजूक वर्क फंक्शनला घातली तर अगदी सुंदर दिसेलेली साडी. हे बघा अशा प्रकारचं बॉर्डरला पूर्ण असं जरकन वर्क येणार आहे, खूप सुंदर वर्क आहे अशा प्रकारचा हा एक. ऍक्च्युअली रेंज आहे 800 ते 3000 रेंज आहे. ओके, तुम्हाला प्रत्येक पॅटर्न वेगळा, प्रत्येकाची रेंज वेगवेगळी आहे. ऍक्च्युअली आता हा नवीन पॅटर्न आला आहे सध्या, नवीन व्हरायटी आहे. हा बघा खूप सुंदर पॅटर्न आहे. हा बघा असं बघा प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला चार कलर्स पाहायला भेटणार आहे. ओके, हो लाईट डार्क दोन्ही सेट पाहायला भेटणार तुम्हाला. सुंदर अशी कटवर्कची बॉर्डर दिलेली आहे. बॉर्डर खूप सुंदर आहे, खूप छानसा पॅटर्न आहे असा. आता बघायचा तर हा एक खूप सुंदर आणि वेगळा पॅटर्न आलाय. आतापर्यंत तुम्ही हा साऊथ इंडिया मध्ये पॅटर्न पाहिला असेल, पण आता हा पण डिझायनर मध्ये पॅटर्न बनवलाय हा एक. हा बघा असं बरोबर खूप सुंदर आहे, ज्यामुळे तुम्हाला 5 ते 6 डिझाईन्स पाहायला भेटतील. हा बघा अरे, आणि खूप सॉफ्ट कपडा आहे या साडीचा. सॉफ्ट आणि खूप एकदम लाईट वेट आहे. तुम्ही दिवसभर जरी अंगावर ठेवली तरी एकदम लाईट वेट राहणार. हो एकदम लाईट वेट राहणार आहे आणि वर्क कॉन्ट्रास्ट आहे याच्यामध्ये, खूप सुंदर पॅटर्न. हा बघा अशा प्रकारचा आता हा एक नवीन फॅब्रिक आहे आणि खूप सुंदर स्कॉच कपडा आहे आणि खूप वेगळा पॅटर्न, थोडा बॉर्डर वगैरे खूप सुंदर आहे याची पण. हा बघा एकदम सुंदर असं युनिक पॅटर्न मध्ये आहे. तुम्हाला याच्यामध्ये पण चार कलर्स पाहायला भेटणार आहे. ओके, हो खूप सुंदर कलर्स याच्यामध्ये पण, छान असं एकदम बारीक सिक्वेन्सचं वर्क दिलेलं आहे. नाजूक वर्क खूप सुंदर. त्याला कसंही वॉश केलं तरी हे काही निघणार नाही, वॉशेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही येणार आहे आणि एकदम रिच आहे. आता हा डिजिटल प्रिंट आहे आणि हा मिरर वर्क आलेला आहे, खूप सुंदरचा पॅटर्न अशा प्रकारचा आणि खूप रिच आहे हा एक. आता हा फॅब्रिक पण नवीन आहे, पहिला ऑर्गन्जा वगैरे आहे, त्याच्यापेक्षा हा वेगळं नवीन फॅब्रिक आलेलं आहे बघा अशा प्रकारचा. ओके, हे बघा खूप वेगळं फॅब्रिक असेल रिच. याच्यामध्ये तुम्हाला चार कलर्स पाहायला भेटणार आहे आणि 6 डिझाईन्स पाहायला भेटणार आहे. ओके, आणि यावर जे आहे ना ते रिअल मिरर वर्क दिले. हो रिअल फॉइलचा वर्क नाहीये, रिअल मिररचं वर्क दिलेलं आहे आणि पूर्ण हँड वर्क दिलेलं याच्यावरती पूर्ण. हे बघा अशा प्रकारचा असं नाजूक वर्क, खूप सुंदरच वर्क आहे आपण आणि प्रत्येक डिझाईन्स मध्ये तुम्हाला कलर्स पाहायला भेटणार आहे. हे बघा आता तुम्हाला मी सॅम्पल दाखवतोय, तुम्ही शॉपला या, तुम्हाला कलर्स पाहायला भेटणार आहे. बरेच वेगवेगळे अवेलेबल आहेत, शॉपला व्हिजिट करा. अजून वेगळे डिफरंट पॅटर्न्स पण ते तुम्हाला दाखवतील इथे आणि अशा टाइपमध्ये तुम्हाला हजारो डिझाईन्स पाहायला भेटणार आहे. फक्त मला मी सॅम्पल दाखवतो, ज्यावर तुम्ही शॉपला येचाल त्यावर तुम्हाला कलर डिझाईन्स तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार. अशा प्रकारचा हा आता पहिले एक ऑर्गन्जा वेगळा याचा, आता हा नवीन ऑर्गन्जा मध्ये आलेला आहे. बघा अशा प्रकारचा खूप सुंदरच वर्क आहे, खूप नाजूक आहे आणि विशेष म्हणजे जे ह्याच्यावरती काट दिलाय ना असा कॉन्ट्रास्ट तुम्हाला ह्याच्यावरती ब्लाउज येणार याच्यावरती. बघा अशा प्रकारचा खूप सुंदर वर्क, एकदम नाजूक वर्क पाहू शकता. बघा छान असं शायनी कपडा आहे. जरकन जे आहेत ना सिल्वर आणि गोल्डन कलरचे जरकन येते आणि ब्लाउज आहे तुम्ही बघू शकता. आणि ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट येणार, यावर पण डिझाईन अशी दिलेली आहे.
आता हा एक नवीन फॅब्रिक आहे, हा एक वेगळा फॅब्रिक आहे, हा एक हा कतानमध्ये आलाय, नवीन पॅटर्न आहे, डिजिटल प्रिंट आहे आणि वर्क पण खूप सुंदर आहे याचं। छान असं वर्क दिलेलं आहे यावर आणि शेड्स पण खूप छान आहे, पाच कलर्स आहेत आणि डिझाईन्स पण आहेत त्यामध्ये, खूप सुंदर से भेटणार अशा प्रकारचे। हा बघा हा एक, हा एक प्युअर ऑर्गंजा म्हणजे प्युअर हा एक, आणि वर्क ह्याच्यावरती काश्मीरी आणि जर्कन वर्कच काम केलेलं आहे पूर्ण। हे बघा अशा यावर काश्मीरी आणि जर्कन वर्कच काम, दोन टाइपचं वर्क केलेलं आहे, खूप अच्छा पण नाजूक वर्क केलं, डायमंड वर्क पण बघू शकता, डायमंड आणि काश्मीरी असे दोन प्रकारचं वर्क बनवलेलं आहे आणि खूप सुंदर आहे, हँडवर्क आहे, याला कसं तरी वॉश केलं तरी हा वर्क निघणार नाही। ओके हो एक डिजिटल प्रिंट येणार आहे, खूप सॉफ्टी आहे आणि खूप रिच आहे पॅटर्न। हे बघा अशा प्रकारचा हा एक वेगळा पॅटर्न आहे, खूप सुंदर आगा शेडिंग मध्ये असा असा हा 4G टाइप मध्ये बनवलेला आहे। हे बघा की डिजिटल प्रिंट सध्या मार्केट मध्ये खूप चालू आहे, प्रिंट पाहायला गेले ना तर हा वेगळे असं अशा प्रकारचे दोन प्रिंट बनवलेले आहेत आतमध्ये, असं शिवरी प्रिंट टाइप बनवलेला याच्यामध्ये, सुंदर अशी साडी आहे आणि वरची बॉर्डर छोटी येणार आहे, खालची बॉर्डर अशी प्रकारची मोठी मध्ये येणार आहे, ब्रॉड होईल, हो ब्रॉड बॉर्डर येणार आहे। डिझायनर मध्ये हा पण वेगळा पॅटर्न आहे, याचं फॅब्रिक पाहायला गेलं तर ना असं बघा कोटा टाईप फॅब्रिक आहे पण कोटा नाही या, हे बघा रिच असं गोल्डन कलरचे असं कॉन्ट्रास्ट वर्क बनवलेलं आहे, खूप सुंदरच वर्क आहे त्याच्यामध्ये, पण सुंदर असं वर्क दिलेलं आहे यावर पण आणि एकदम लाईट वेट आहे आणि झिरो वेट मध्ये साडी बनवलेली आहे। ओके हे बघा असं या कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्ये वेगळा पॅटर्न आहे, आपण छान आहे बघा, खूप सुंदर आणि नाजूक वर्क आहे। हे बघा याचं पण काहीतरी युनिक कन्सेप्ट आहे, पॅटर्न आहे आपण लहेरिया टाइप दिलेली आहे मध्ये, लहेरिया टाइप वर्क केलेलं आहे त्याचं आणि खूप सुंदर पॅटर्न। हे बघा अशा प्रकारचे हा डिजिटल प्रिंट मध्ये ह्याच्यावरती ऍक्च्युली या पदरावरती ना असं राधाकृष्ण बनवलेले डिझाईन आहे आणि पूर्ण बॉर्डरला पण असं राधाकृष्णाची डिझाईन येणार आहे, खूप सुंदर सा पॅटर्न। हे बघा अशा प्रकारचे डिझाईन आहे, खूप छान बनवलेले आहेत, हो हे बघा गोपीचे डिझाईन्स आहे पूर्ण त्याच्यावरती, बघू शकता काहीतरी युनिक कन्सेप्ट आहे, नवीन कन्सेप्ट आहे, वेगळा पॅटर्न, ऍक्च्युली हा प्रिंट वगैरे नाहीये, पूर्ण असं एम्बॉस डिझाईन येणार आहे त्यावरती पूर्ण, म्हणजे निघायची वगैरे काही अशी भीती नाहीये, हो खूप नाजूक वर्क आणि सुंदर वर्क त्यावरती, मार्केट पेक्षा सगळ्या युनिक साड्या आपण तुम्हाला याच्यात दाखवतोय, पूर्ण डिझायनर कलेक्शन आहे, पूर्ण पार्टी वेअर आहे, मी फक्त सॅम्पल दाखवतोय आणि फक्त तुम्हाला एक एक सिंगल पी दाखवतोय, ज्यावर तुम्हाला कलर आणि डिझाईन्स भरपूर आहेत। आता हा गोटा वर्क मध्ये हा सिमर कपड्यावरती हा गोटा वर्क बनवलेला आहे आणि असं बघा खूप सुंदर वर्क, हे बघा सुंदर असं गोट्याचं वर्क दिलेलं आहे, गोटा वर्क आहे आणि ओरिजिनल गोटा वर्क बनवलं, हे बघा असं बघा हा ओरिजिनल गोटा वर्कचं काम केलं आहे त्याच्यावरती आणि कटवर्कची डिझाईन्स केले जाते, छान असा पेस्टल शेड आहे आणि खूप सुंदर आहे, किंवा सर्व लाईट कलर नाही पण खूप सुंदर कलर आहे, हो हे बघा असं बघा आता हा कलर्स हा लव्हेंडर कलर ऍक्च्युली हा मार्केटला भेटत नाही कुठं, ऐक आपण हा नवीन बनवून घेतलेला आहे, हे बघा असं ह्याच्यामध्ये तुम्हाला लाईट कलर असे खूप सुंदर आहे, खूप आणि नाजूक वर्क आणि सिपली वर्क आहे आणि सिक्वेन्सचे असे रोज दिलेले आहेत यावर, सिल्वर घेतलेला आहे आणि खूप छान आहे, सुंदर असे रोज दिलेत सिक्वेन्सचे आणि खूप रिच आहे। हा बघा आता हा तुम्ही आतापर्यंत नेट पाहिला असेल पण हा अशा प्रकारचा हा वेट हा नेट मध्ये हा वेगळा पॅटर्न आला आहे, हा बघा हा लाईट वेट नेट आहे आणि एकदम हा वर्षा नेट मध्ये पॅटर्न बनलेला आहे, बघा म्हणजे जाळीदार डिझाईन दिलेली, हा पण खूप सुंदर आहे, तुम्ही आतापर्यंत नेट पाहिला असताना एकदम नेट ट्रान्सफर असते पण हा ऑर्गन्झा टाइप नेट बनलेला आहे, असं बघा हा वेगळा आणि फुल वर्क मध्ये आहे, पूर्ण ऑल ओव्हर मिरॅनला पूर्ण स्कर्ट बॉर्डर मध्ये वर्क येणार आहे, खूप सुंदर पॅटर्न आहे बघा अशा प्रकारचा। आता हा एक वेगळा पॅटर्न डिजिटल प्रिंट मध्ये, आता खूप डिजिटल खूप चाललंय सध्या मार्केटला, खूप सुंदर पॅटर्न आहे आणि त्यात बघा आपला हा वेगळा स्वरूप पूर्ण असं मल्टी शेड वगैरे दिले त्यामध्ये, खूप सुंदर पॅटर्न आहे, त्याचं वर्क जरी पाहायला गेलं ना छान आहे डिजिटल प्रिंट मध्ये, हो हे बघा असं बघा असा नाजूक वर्क आहे काठावरती पूर्ण, खूप सुंदर वर्क बनवलं त्यामध्ये आणि एकदम नाजूक वर्क आहे, म्हणजे निघायची हा भीती नाहीच आहे, त्याला वॉशेबल जरी वॉश करा कसंही वॉश करा राहील काहीच प्रॉब्लेम नाही आणि फुल वॉशेबल आहे असं प्रकारचं काहीच नाही,
आपण छान आपण पॅटर्न पाहिला होता तो वेगळा पॅटर्न, हा एक वेगळा पॅटर्न ऑर्गंजावरती डायमंड वर्क आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार त्याच्यावरती पण आपण खूप सुंदर आहे हा बघा अशा प्रकारचं नाजूक वर्क आहे. आतमध्ये साडी पूर्ण प्लेन आहे, फक्त काठावरती वर्क आहे. तुम्हाला नाईट फंक्शन साठी हवी असेल तुम्ही अशा साड्या नक्कीच युज करू शकता. खूप लाईट वाटते, एकदम सिंपल सोबर आणि एकदम रिच. याच्यावर असं पण ब्लाउज पीस असं काठावरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस दिले त्याच्यापण अशा प्रकारचं ब्लाउज पीस पाहू शकता आपण. बघा अशा प्रकारचा ब्लाउज पीस आहे, त्याच्या ब्लाउज पीस वरती पण वर्क आहे पूर्ण. ब्लाउज पीस दिलेला आहे याला, त्यावर पण वर्क दिलेला आहे. बघा अशा प्रकारचा हा एक नवीन पॅटर्न आहे. ऍक्च्युली तुम्ही मोर पाहिले वरती काठपदराच्या साडीवरती आणि पैठणी वरती, आता डिझायनर वरती पण मोर आले जातात आणि मोर असे आहेत की हा डिजिटल मध्ये मोर आहे. हा बघा डिजिटल मध्ये एक साइडचा काठ तुम्हाला पूर्ण मोराने भरलेला दिसतो, मोराचा पाला भेटणार आहे बघा अशा प्रकारचा. आणि आता नवीन डिझायनर मध्ये पण मोर आता आपण बनवून घेतलाय आणि खूप छान आहे आणि खूप नाजूक वर्क आहे त्यावरती पण. काठाला जरी वर्क आहे आणि आतमध्ये जरकन वर्क आहे. ओके, दोन्ही टाइपचं वर्क असं वेगवेगळं बनवून घेतलेलं आहे आपण. हे बघा असं टाइप हा प्युअर बांधणी, हा गडचोला बांधणी येणार आहे आणि प्युअर खड्डी जॉर्जेट वरती बांधणी येणार आहे. खूप सुंदर पॅटर्न आहे. ऍक्च्युअली याच्यामध्ये कलर्स पाहायला गेलं तर 9 कलर आहेत. हा बघा आणि कलर पण एवढे सुंदर आहेत त्याच्यामधले, खूप छान आहेत आणि प्युअर जॉर्जेट वरती बांधणी बनवलेली आहे. वेडिंग साठी पण तुम्ही हे युज करू शकता बांधणी. हो, सुंदर असं वर्क केलेलं आहे यावर पण आणि खूप सुंदर आणि नाजूक. काठाचं वर्क जर पाहायला गेलं तर खूप नाजूक वर्क आणि छान वर्क आहे. बघा एक शुभुरी ऑर्गन जे येणार आहे, आता तुम्ही पटोला वगैरे तुम्ही पाहिला असेल, आता डिझायनर मध्ये पटोला झाला आहे. खूप नाजूक आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार त्याच्यावरती, खूप सुंदर सा ब्लाउज आहे. असा पॅटर्न पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, खूप सुंदर आहे आणि रिच आहे एकदम. आणि याचा ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट आहे. हा सेडिंग ऑर्गन जा हो, कसं डिझायनरला भरपूर रत्न आहे पण हा बघा रिच पल्लू मध्ये बनवलेला पॅटर्न आहे. खूप सुंदर असा बघा अशा टाइपचा सुंदर असं कलर आणि पॅटर्न दिलेला आहे. असे वरची साइड अशी लाईट मध्ये येणार आहे आणि खालचा साइड असा डार्क मध्ये येणार आहे आणि यावर पण असं बारीक मायक्रो डायमंडचं वर्क आहे. हे बघा अशा प्रकारचा हा एक पॅटर्न आहे, हा शेडिंग मध्ये. ऍक्च्युली हा ऑर्गंजा नाही, हा नेट मध्ये आहे आणि खूप सुंदर पॅटर्न आहे. खूप सुंदर आहे, तुम्हाला 8-10 कलर पण पाहायला भेटणार आहेत. खूप सुंदर सुंदर कलर आहेत त्यातले, सुंदर पॅटर्न आहे. अशा टाइपवर हा प्रिंटेड ऑर्गन्झा खूप सुंदर आहे आणि खूप रिच पॅटर्न आहे. ऑर्गन्झामध्ये बरेच वेगवेगळे पॅटर्न आहेत, प्रिंटेड आहे, वर्कवाला आहे, सॅटिन वाला आहे, असे वेगवेगळे पॅटर्न. मला असं फुगणारी साडी नको असेल ऑरंगेजाची, तुम्ही ही घेऊ शकता. एकदम छान अशी झोपून बसेल आणि एकदम सॉफ्ट आणि एकदम लाईट वेट आहे आणि नो मेंट झिरो मेंटेनन्स वाला पॅटर्न आहे पूर्ण. ओके, कुठलाही मेंटेनन्स नाही. तर कशा वाटल्या साड्या, आवडल्या ना? आवडल्या असतील तर शॉपला व्हिजिट करा, तुम्हाला हवी ती साडी तुम्ही इथून खरेदी करू शकता. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून कोणत्या शॉपचे व्हिडिओ तुम्हाला हवे ते पण नक्की कमेंट करून सांगा, मी नक्की प्रयत्न करेल त्या शॉपवर जाऊन तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा. परत भेटू एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. बाय.